नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातम्या आहेत चार मोठ्या शहरांमधल्या. मुंबईमध्ये आता प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ होते आहे. दुसरीकडे पुण्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे नवे 104 रुग्ण सापडले आहेत. नाशिक विभागातल्या मालेगावात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. तर तिकडे नागपुरात गेल्या 24 दिवसांमध्ये कोरोनाचे नवे 80 रुग्ण सापडल्यानं नागपूर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनतोय. या चारही विभागांच्या बातम्या आता सविस्तर बघूयात. धारावीमध्ये केंद्राच्या पथकानं पाहणी करून रिपोर्ट दिलेला आहे. धारावीमध्ये फिरत्या शौचालयांची सुविधा देण्याच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहेत. झोपडपट्ट्यांमधील शौचालयांच्या प्रश्नामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढत असल्याचं सुद्धा या पाहणी अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण बघितलं, धारावी हा मुंबईतला एक हॉटस्पॉट आहे आणि केंद्राच्या पथकानं काल धारावीची पाहणी केली आणि यामध्ये जो अहवाल दिलेला आहे केंद्रीय आरोग्य खात्याला, त्यामध्ये धारावीमध्ये फिरत्या शौचालयांची सुविधा देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. कारण धारावी हा पूर्णपणे झोपडपट्टीचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक शौचालयांचा वापर केला जातो. एक शौचालय साधारणतः 125 ते 150 व्यक्ती वापरत असतात आणि त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढण्याचा शक्यता या टीमनं वर्तवलेली आहे. आपण बघतोय, धारावीमध्ये केंद्राच्या पथकानं पाहणी करून अहवाल सादर केलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. अनेक सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. या सूचनांमध्ये आपण जर बघितलं, धारावीमध्ये फिरत्या शौचालयाची सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कारण धारावीमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीचा भाग आहे आणि या सगळ्यामध्ये सार्वजनिक शौचालयांचा वापर धारावीतले नागरिक करतात, त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता अधिक निर्माण झालेली आहे. केंद्रीय पथकानं जी पाहणी केली त्यावेळेला अनेक गोष्टींवर त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे. त्यामधले टेस्टिंगची सुविधा असेल किंवा रेशन वितरणाची सुविधा असेल आणि या सगळ्यामध्ये जर सूचना आज समोर आलेली आहे ती म्हणजे धारावीमध्ये फिरत्या शौचालयांची सुविधा देण्याची सूचना आलेली आहे. दरम्यान धारावीमध्ये केंद्राच्या पथकानं पाहणी करून अहवाल सादर केलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे. पाहूयात नेमक्या काय काय सूचना करण्यात आलेल्या आहेत. IMCT ने धारवी, गोवंडी और वडाला के स्लम एरियाज का दौरा किया. धारवी के कंटेनमेंट जोन में उन्होंने पाया कि चूंकि लोग कम्युनिटी टॉयलेट्स इस्तेमाल करते हैं, इसलिए प्रतिबंध के बावजूद उन्हें घर के बाहर निकलना पड़ता है. इसलिए उन्होंने सुझाव दिया है कि उपयुक्त लोकेशंस को ढूंढकर उन पर पोर्टेबल टॉयलेट्स की को लगाया जाए, जिससे कि कम्युनिटी टॉयलेट्स के अनुपात में वृद्धि हो. धारवी में प्रशासन होम क्वारंटाइन पर निर्भर है. IMCT ने सुझाव दिया कि लगभग 2000 से 3000 लोगों के लिए इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन की सुविधा का उपयोग किया जाए. तर मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ होते आहे. प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 1000 जवळ पोहोचली आहे. बायकाळा, कुर्ला, अंधेरी, लोअर परेल असे एकूण 930 प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईतला धोका वाढला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये 3 मे नंतरही लॉकडाऊन जैसे ते राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खवयांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. खरं तर मुंबईमध्ये सर्वात ताजी मासळी खरेदी करण्यासाठी मुंबईकर माहीमच्या मासे बाजाराकडे धाव घेतात. मात्र ही संपूर्ण मंडईच आता सील करण्यात आली आहे. कारण मासे बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सगळ्या खवयांनी मासे बाजाराकडे आणि भाजी मंडईकडे धाव घेतली. मात्र मंडईमध्ये असणाऱ्या विक्रेत्यालाच कोरोनाची लागण झाल्यानं आता ही संपूर्ण मंडई सील करण्यात आली आहे. तर मंडईमध्ये आरोग्य पथक आणि पोलिसांकडून विक्रेत्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आता सुरू करण्यात आलेला आहे. यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत. महाराष्ट्रात सुद्धा आता प्लाझ्मा थेरपी केली जाणार आहे. कोरोनाबाधितांवर आता प्लाझ्मा थेरपीचं उपचार केले जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. आपण बघतोय, या संदर्भामध्ये थोडासा संभ्रम होता, मात्र तो संभ्रम आता दूर केलेला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रामध्ये फुल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून आज मान्यता मिळाली अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री आणि सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सिमीटर आणि एक्सरे चाचणीच्या मदतीनं कोरोना रुग्णांचं लवकर निदान करणं शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल असा मुद्दा मांडण्यात आला होता. त्याचबरोबर पीपीई किटचं निर्जंतुकीकरण करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी मुद्दे सुचवण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळेला करण्यात आल्याची माहितीसुद्धा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर बातमी पुण्यातली आहे, कारण पुण्यामध्ये एका दिवसामध्ये कोरोनाचे 104 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत आणि आज दिवसभरामध्ये कोरोनाच्या 4 रुग्णांचा मृत्यू झालाय. पुण्याच्या नायडू रुग्णालयामध्ये कोरोनाच्या 667 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ससूनमध्ये 25 रुग्ण तर इतर रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे पुण्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 876 गेलाय. त्यामुळे पुण्यामधली सुद्धा संख्या आता दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे, कारण पुण्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आज 104 रुग्ण आढळले. दिवसभरामध्ये कोरोनाच्या 4 रुग्णांचा मृत्यूसुद्धा झाला आहे. या रुग्णांपैकी आपण बघितलं तर एकूण रुग्णांपैकी कोरोनाच्या 667 रुग्णांवर नायडू रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, ससूनमध्ये 25 तर इतर रुग्णांवर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 876 पुण्यातला आकडा झालेला आहे. यानंतर मालेगावमधली एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातल्या हॉटस्पॉट असलेल्या मालेगावात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. आता मालेगावातले कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 11 पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 130 पोहोचला आहे. 130 एकट्या मालेगावमध्ये 116 कोरोनाबाधित आहेत. तर नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. नागपूरमध्ये सुद्धा परिस्थिती थोडीशी गंभीर होत चालली आहे. नागपुरात कोरोनाग्रस्तांची संख्या 100 पार केलेली आहे. गेल्या 24 दिवसांमध्ये नागपुरात 80 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. आणि या सगळ्यांमध्ये जर आपण बघितलं तर नागपूरचा मोमिनपुरा, सतरंजीपुरा या भागातल्या अनेक रुग्णांचा समावेश आहे. नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्यावर काय म्हटलेलं आहे बघूया. कोरोनाच्या बाबतीतलं शतक पूर्ण करणं ही काही फार विष्णव बाब नाही नागपूरकरांसाठी. मला वाटतं नागपूरकरांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणं फार गरजेचं आहे. पण आम्ही जर विचार जर केला की हे सगळे आता जे काही 100 झालेले आहेत यामध्ये जर आम्ही विचार जर केला तर हा बहुतांश जो भाग आहे हा मोमिनपुरा, सतरंजीपुरा, शांतीनगर आणि तुमचं या भागातले आहेत. पुढची बातमी गोव्यातली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री रुग्णसेवेसाठी थेट रुग्णालयात दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी वाढदिवशीच रुग्णांची सेवा सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रुग्णसेवेचं कौतुक होत आहे. यानंतर पुढची बातमी